कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने अपनी नाराजगी जताते हुए कहा, विधान परिषद में विपक्ष के नेता का चुनाव करते समय हमें विश्वास में नहीं लिया गया। विपक्ष के नेता को बिना चर्चा के चुना गया है, हम इसके खिलाफ है। महाविकास आघाड़ी के रूप में हमें चर्चा में ले जाना आवश्यक था। इतना ही नहीं, नाना पटोले ने आरोप लगाते हुए कहा कि शिंदे सरकार की स्थापना में राज्यपाल कोश्यारी ने बड़ी भूमिका निभाई है, तो वही सवाल उठाया है कि पीएमओ ऑफिस ने दिखाई पीएम की संपत्ति असली है या नकली है, और कुछ लोग स्वतंत्रता के अमृत महोत्सव को एक इवेंट के रूप में मना रहे हैं, ऐसी टिप्पणी भी नाना पटोले ने की है। काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरून सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये काल आम्ही बापूंच्या आश्रमापासून सेवाग्रामपासून त्याची सुरुवात केली। आज बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभेमध्ये आज आमची रॅली होती। जवळपास 22 किलोमीटरची रॅली त्या ठिकाणी करून हजारोंच्या तादादमध्ये लोक रॅलीमध्ये पावसामध्ये सहभागी झालेत। आणि हा जो अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे, याला काही लोक इव्हेंट म्हणून साजरा करतात आहे। काँग्रेस पक्ष या अमृत महोत्सवाला, कारण की काँग्रेस पक्ष हा तिरंग्याचाच तिरंगा हा काँग्रेस पक्षाचं अभिमान आहे, गर्व आहे आणि एक प्रेरणा आहे। आणि हाच तिरंगा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाने इंग्रजांना या देशातून पळायला लावलेलं होतं। त्यामुळे तिरंग्याचं महत्त्व आणि काँग्रेसचं इंग्रजाच्या काळामध्ये असलेलं अत्याचारी व्यवस्थेला या देशातून हाकलून लावणं, बलिदान आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने या देशाला पुढं आणण्यासाठी केलेलं काम, या सगळ्या गोष्टीची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे काम आमचं सुरू आहे। पण गेल्या 8 वर्षामध्ये केंद्रातलं धोकेबाज सरकार जे आलेलं आहे, त्या सरकारने धोका जनतेला कसा दिलेला आहे त्याचंही वर्णन या गौरवयात्रेच्या निमित्तानं आम्ही सांगतो आहे। कारण की ही जनजागरण एक प्रकारचं आहे, ज्या पद्धतीनं इंग्रजांनी माध्यमाला दाबून ठेवलेलं होतं, लोकांपर्यंत माहिती पोहोचवून दिली जात नव्हती। आता तर आपण पाहिलं असेल की गेल्या 8 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री माध्यमाचे समोर आलेले नाही, म्हणजे या पद्धतीनं इंग्रजाची व्यवस्था होती तीच व्यवस्था आता देशामध्ये आली, वस्तुस्थिती लोकांच्या समोर जात नाही। GST सारखा गब्बरसिंग टॅक्स आणून सर्वसामान्यातल्या तोंडाचा घास हिसकणं, त्याच्या सगळ्या जीवन उद्ध्वस्त करणं आणि मूढभर मित्रांसाठी देशात ही लोकशाही चालवणं, संविधानिक व्यवस्थेला न मानणं, लोकशाहीला न मानणं, ही जी काही व्यवस्था आता देशामध्ये निर्माण झालेली आहे, या सगळ्या व्यवस्थेचा विरोधही या निमित्तानं या यात्रेमध्ये आम्ही करतो आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।